सुहाना सैयद फैंस क्लब कर्नाटका के इनाग्रेशन का दिन है। आज यहाँ पे सब हमारे भाई लोग जो इनके फैंस क्लब इनाग्रेशन के दिन जो एक अच्छी शुरुआत किया इन्होंने, जो हमारे हेल्थ लाइफ केयर ब्लड बैंक में जो ब्लड डोनेशन कैंप इन्होंने ब्लड दान किया है और एक ऐसी अच्छी शुरुआत की है। ये मैंने देखा है कई जगह के लोग फंक्शंस करते हैं और दावत करते हैं इनाग्रेशन के लिए, यहाँ पे एक अच्छी शुरुआत ये है कि इन्होंने ब्लड दान करके शुरुआत की है। ये हमारे सुहाना सैयद फैंस क्लब को मैं मुबारकबाद देता हूँ। इंशाल्लाह ये लोग ऐसे ही सोशल एक्टिविटीज़ करते रहेंगे। हमारी ब्लड बैंक की टीम के तरफ से उनका शुक्रिया अदा करता हूँ और मेरे चंद्रू भाई हमारे खास दोस्त और हमारे आशीष भाई, ये लोगों का भी शुक्रिया अदा करता हूँ। इन्होंने अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ आए और इस एक्टिविटीज़ में शामिल हुए और हमेशा मैं ये उम्मीद करता हूँ भाई हमारे साथ हर सोशल एक्टिविटीज़ में साथ देंगे और हमारे आशीष भाई से भी यही उम्मीद है। इंशाल्लाह सब लोगों का सपोर्ट है और हमारे चन्नवीर साहब ये बहुत ही एक्टिव मेंबर है हमारे स्टेट प्रेसिडेंट सुहाना सैयद फैंस क्लब के, और इनसे उम्मीद करता हूँ कि हमेशा ऐसे ही सोशल एक्टिविटीज़ करते रहें। सुहाना सैयद फैंस क्लब फॉर डोनेटिंग द ब्लड। अभी जो इस टाइम पे जो ब्लड नीड है लाइफ केयर ब्लड बैंक से जो सर्विस जा रही है लोगों को, ये बहुत बड़ी सर्विस है। तो गुलबर्ग को एक लाइफ केयर ब्लड बैंक की नीड थी और ऊपर से जो फ्री ब्लड बैंक फ्री ब्लड डोनेशंस के जो कैंप हो रहे हैं, इससे भी लोगों को बहुत फैसिलिटी मिल रही है। सबसे पहले कि ब्लड नीड किसको चाहिए, कि जिस जो एक्सीडेंट में डेथ होता है, ब्लड नहीं मिलने से लोग शोलापुर जा रहे थे और दूसरे सिटीज़ को हैदराबाद जा रहे थे, क्योंकि तो एक रिक्वायर्ड ब्लड अमाउंट नहीं मिल रहा था। तो अभी जो है ब्लड बैंक की वजह से और ब्लड डोनेशंस की वजह से लोगों को ब्लड फैसिलिटी मिल रही है और ब्लड मिल रहा है। अब ये ब्लड में जो है एक ब्लड में चार अलग अलग पार्टीशंस होते हैं, एक एक पैक्ड सेल होता है, प्लाज्मा, फिर और प्लेटलेट। प्लेटलेट जो है और होल ब्लड टोटल अगर जिसको रिक्वायर्ड है उनको देते हैं, और प्लेटलेट जो है डेंगू केसेस हैं जिसके अंदर बहुत ज़्यादा प्लेटलेट कम हो जाते हैं, और बहुत सारे डिसीजेस हैं छोटे न्यूबॉर्न बेबीज़ हैं उनके अंदर भी सेप्सिस या इन्फेक्शन की वजह से भी ब्लड कम होता है, उसके अंदर प्लेटलेट की रिक्वायरमेंट होती है। और जो बर्न के केसेस हैं फीमेल्स जो है, और बहुत केसेस में जो बर्न इंजुरीज होते हैं उसके अंदर जो है सिर्फ प्लाज्मा की ज़रूरत होती है। और जो है पैक्ड सेल जो है हीमोफीलिया थैलेसीमिया जैसी बड़ी बच्चों में एक बीमारी बहुत बड़ी होती है, जिसके कारण जो है छोटे छोटे बच्चों को हर महीना ब्लड की ज़रूरत लगती है। तो ऐसी फ्री डोनेशन की वजह से जो है ऐसे बच्चों को अभिमान बड़क माला नम टीम नानु शुभाशय बैस्तनी, ಯಾಕಂದರೆ ಈಗಿನ ಜನ್ರೇಷನಲ್ಲಿ ಫ್ಯಾನ್ಸ್ ಕ್ಲಬ್ ಓಪನಿಂಗು ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡಿ ಸಾವಿರಾರು ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಮಾಡೋಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ ವಿನೂತನವಾಗಿ ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಈವಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ಲಡ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಸೇವೆ ಮಾಡಲ್ಲಿ ಈ ಟೀಮ್ ಏನು ಹೊರಗೆ ಹೊಂತಿದೆ ಅದನ್ನು ಮೆಚ್ಚುಗೆ ಕೊಡಬೇಕಾದಂಥ ಮಾತುಗಳು ಇವರು ಈ ಟೀಮ್ ಮಾಡ್ತಿದೆ. ಸೊ ಚಣ್ವೀರ್ ಅವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಇದು ಸೆಕ್ರೆಟ್ರಿ ಸ್ನೇಹ ಅಂಥೇಳಿ ಶಿವಮೊಗ್ಗದವರು ಈ ಮೈಸೂರೇನು ಓಕೆ ಮೈಸೂರದವರು ಆ ಟೀಮ್ಗೆ ನಾನು ಶುಭಾಶಯಗಳು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ಇದೇ ಥರ ಸುಹಾನಾ ಸೈಯದ್ ಫ್ಯಾನ್ಸ್ ಕ್ಲಬ್ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸೋಷಲ್ ಸರ್ವಿಸಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ, ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿ. ಆಮೇಲೆ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಹೊಸ ಕಲಾವಿದರು ಈಗ ಈಗಾಗಲೇ ಚನ್ವೀರ್ ಅವರು ಹೇಳಿದರು ಹೊಸ ಕಲಾವಿದರಿಗೆ ನಾವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ, ಆ ಕನ್ಸೆಪ್ಟ್ ಏನು ನೀವು ಇಟ್ಕೊಂಡು ಹೊರಗೆ ಬರ್ತಿದ್ರೆ ಇದೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕನ್ಸೆಪ್ಟು. ಇದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಹಿಂದಂತೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾವು ಇದ್ದೀವಿ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನೇ ಇದ್ರೂ ವಿ ಆರ್ ರೆಡಿ. ಸುವರ್ಣ ಸೈಯದ್ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗವನ್ನು ನಾವು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಫೇಸ್ಬುಕ್ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮಲ್ಲಿ ಕರೆ ಕೊಟ್ವಿ, ತುಂಬ ಸಾಕಷ್ಟು ಜನರು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಬಂತು. ಭಾಳಷ್ಟು ಫ್ಯಾನ್ಸು ಮೇಡಮ್ ಅವರು ಬೆಳೆದು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸ್ಟ್ರಗಲ್ ಮಾಡಿ ಬೆಳೆದು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಆ ಒಂದು ರೀತಿ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಅವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ಆಲ್ ಓವರ್ ಕರ್ನಾಟಕ ಸುವರ್ಣ ಸೈಯದ್ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗವನ್ನು ತೆಗಿಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟರು. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವಾಗ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗವನ್ನು ಸುಮ್ಮನೆ ಕಾಮನಾಗಿ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ರಕ್ತದಾನ ಮಾಡೋ ಮೂಲಕ ಒಬ್ಬರು ಜೀವ ಉಳಿಸೋ ಪ್ರಯತ್ನ ಇದ್ರ ಜೊತೆ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ರಕ್ತದಾನ ಮಾಡೋ ಮೂಲಕ ನಾವು ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿನೂತನವಾಗಿ ಸುವರ್ಣ ಸೈಯದ್ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಮಗೆ ಒಬ್ಬರಿಂದ ಆಗಲ್ಲ, ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ನಮಗೆ ಮೇನ್ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಂತವರು ನನ್ನ ಚಂದ್ರಪಾಡಿಲ್ ಅಣ್ಣವರು. ಸೊ ಅವ್ರ ಸಪೋರ್ಟ್ ಇದೇ ಥರ ಇರಲಿ. ಸೊ ಸುವರ್ಣ ಸೈಯದವರು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬೆಳೀಲಿ. ಸೊ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ
ಚಂದ್ರವಣ್ಣ ಟೀಮ್ ಆ್ಯಂಡ್ ನಮ್ಮ ಈ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಸುವರ್ಣ ಸೇದ್ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗ ಸಪೋರ್ಟಿಗೆ ಇರ್ತೀವಿ, ಇನ್ನೂ ಈ ಹೆಸರಿಗೆ ಬೆಳೀಲಿ. ಸೊ ಅವ್ರ ಥರ ಏನು ಯಾರು ಸಗಲ್ಪ ಆಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅವ್ರ ಥರ ಇದ್ದಾರೋ ಅಂಥ ಪ್ರತಿಭೆಗಳು ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದ ಈ ಸ್ಟೇಜ್ ಮೂಲಕ ಹೊರಬರಲಿ. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ಅಂಥ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ನಾವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ.